भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या समाज उपयोगी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे समाजदूत म्हणजे माननीय नरेंद्र मोदी यांच्या विचार मंचाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय श्री वासुदेव शर्माजी भविष्यातही समाजाला सर्वस्व अर्पण करणार आहेत असं म्हणत ते काम करण्याचा निर्धार व्यक्त करतात. सन 2017 साली स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी विचार मंचाच्या माध्यमातून विकासापासून वंचित घटकांना नागरी सुखसुविधा यशस्वीरित्या राबवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाला रात्री अपरात्री मदतीचा हात देणारे वासुदेव शर्मा आपल्या सोबत आहे. जाणून घेऊया त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा. नमस्कार, माझं नाव वासुदेव शर्मा आहे. मी माननीय नरेंद्र मोदी विचार मंच राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. जेव्हा मोदीजी 16 ते 18 तास काम करतात त्यांची योजना जी आलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही हे आमच्या मनामध्ये लक्षात आल्यानंतर आम्ही आणि आमचे गुरु माननीय देवेंद्र सिंग गिल ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. संकल्पना मानले की पूर्ण भारतमध्ये सरकारी योजना सरकारचे अधिकारी जर काही अडथळा निर्माण करत नसतील तर ते आम्ही ती दूर करण्यासाठी CM साहेबकडे आणि PM साहेब तक्रार करून ती योजना आम्ही जनतेचे हितासाठी हे आम्ही उपलब्ध करून देत आहे. त्याचे आमचे जे फॉर्म आहे ते निःशुल्क आहे, सभासद फॉर्म निःशुल्क आहे आणि जी तक्रारी आमच्याकडे येतात जी तक्रारी आम्ही PM साहेबांना देतो आणि CM साहेबांना देतो त्याचे 1 रुपये टायपिंग पोस्टिंग झेरॉक्स कुठलाही घेतला जात नाही तोपर्यंत मी पाठपुरावा करतो जोपर्यंत त्या विभागाचा काम होऊ जात नाही. मी नक्की तो काम जे कायदेत तहत आहे आणि कायदेमध्ये सरकारने केलेच पाहिजे संबंधित अधिकाऱ्याने केलेच पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहे आणि असंच मी मोदीजींचा साथ देणार आहे. तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनेने 1 वर्षात तब्बल 80 ते 100 रुग्णांना लाभ मिळवून दिला असून इतर सुविधा सुद्धा मिळवून दिल्या आहेत. 2001 खूप आत्महत्या शेतकऱ्यांची होत होती, त्यावेळी आमच्या मनामध्ये प्रश्न आला आत्महत्या का होत आहे, कारण काय आहे. तर लक्षात आला की कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कोणता जे भी कोऑपरेटिव्ह ॲक्ट आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही, जे अधिकारी आहेत ॲक्टच्या पालन करत नाही. त्यावर आम्ही अभ्यास करून सुरुवात केली तर लक्षात आला की 20%, 30%, 40% व्याज शेतकऱ्यांचा तर आत्महत्या होणारच. त्यामध्ये आम्ही यावर पाठपुरावा केल्याने 2007 याचा मी बदलाव करून 2004 16% व्याज कर्ज लावले सरकारला आणि 2015 15% दर सायकडा हे आमच्या सुरुवात होता होताना 101 परिवर्तन करण्यात आले. दाखला म्हणजे 101 दाखला रॉंग या राईट जर सहायक निबंधकांना दिले तर हायकोर्टमध्ये चॅलेंज होत नाही जोपर्यंत तुम्ही 50% रक्कम भरत नाही. म्हणजे जर शेतकऱ्याने 10,000 कर्ज घेतले आणि त्याचे तुम्ही 1,00,000 मागणार तर 50% जर तुम्ही त्याच्यानं घेणार तर 50,000 घेणार. 50,000 घेतले जर तुम्ही त्याच्या मने ऐकून घेणार तर शेतकरी 10,000 मिळू शकत नाही, तो 50,000 कसा काय भरेल. यावर मी जेव्हा सुरुवात केली आज त्यामध्ये बरेच परिवर्तन झालेले आहे आणि बरेच लोकांना यामध्ये आम्ही जोडून आणि त्यांना सांगून कर्ज घेतलं भरलंच पाहिजे पण कायदेशीर घेतलं नाही तर कायदेशीर भरला पाहिजे. तर यामध्ये ॲक्ट आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 32 नियम 1927 30 अगर किसी शेतकरीला हिशोबासाठी कागदपत्राची मागणी करायची आहे त्यांनी मागणी केली तर ते कागदपत्र बँका पतसंस्थेने देणे बंधनकारक आहे पण ते देत नव्हते. 2007 परिपत्रक सहकार आयुक्तने काढाव्या लागला. आत्ताचे जे उपनिबंधक आलेले आहेत ज्याचे आम्ही पत्रकार परिषदमध्ये दिलेले आहेत ते सांगत आहे पेपर द्यायची गरज नाही कारण ॲक्टमध्ये तरतूद आहे. जर ॲक्टमध्ये तरतूद आहे तर परिपत्रक 2007 जेव्हा कमिशनने काढले तर हे उपनिबंधक कसं काय सांगू शकत गरज नाही, म्हणजे ते काहीतरी खेळी करत आहे. परत शेतकरी फसवण्याचा धंदा या उपनिबंधकाने चालू केलेले आहेत. नरेंद्र मोदी विचार मंचातर्फे शासनाच्या 20 विभागातील योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच गरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाभिमुख निर्णय घेतले जातात.
समाजातील न्यायापासून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकही रुपया न घेता काम केले जातं. सहकार नियमामध्ये जर काही जाचक अटी असतील आणि त्याचा गंभीर रित्या धोका जर शेतकऱ्यांना बसत असेल तर त्यावरती सरांनी जो नियम काढलेले आहे ते खरंच सर्वांसाठी अभिमानास्पद आहे आणि त्यासाठी सरांचे नक्कीच खरंच अभिनंदन करणे सुद्धा योग्य वाटते. त्याचबरोबर इतकेच नव्हे तर वैद्यकीय सुविधांसाठी व इतर जीवनोपयोगी मूलभूत अशा सुविधांसाठी सर जनसामान्य लोकांसाठी लढाई लढत असते तर आपण सरांना विचारूयात की वैद्यकीय सुविधांसाठी सरांनी आतापर्यंत काय विशेष योगदान दिले. धनदायक कार्यालय माननीय राजीव गांधी योजनेअंतर्गत सर्वप्रथम 50,000 ज्याचा वार्षिक उत्पन्न आहे ते जेवढे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे यांना मोफत इलाज द्यावा लागत आहे. जे राशन कार्डमुळे त्याचा उत्पन्न असतो 50,000 आणि 50,000 ते 80,000 म्हणजे 80,000 झाला तर 50%. पण या सरकारने नवीन आता चालू केलेले आहेत जर 80,000 उत्पन्न आहे तर 1 रुपया द्यायची नाही, 1,60,000 आहे तर 50% द्यायची आहे. ही योजना चालू केली असताना काही हॉस्पिटलवाले जेवढे चॅरिटेबल आहे हे काम करत नाही. यासाठी धर्मदायक साहेबांनी, शिव कुमार डिगे साहेबने, नवनाथ जगताप सरने बोललेले आहेत की ॲट जर कोणी हॉस्पिटल याचा पालन करत नसेल तर तक्रार करावा. अशी तक्रार करून आम्ही कमी 80 लोकांचा गरिबांना मोफत इलाज उपलब्ध करून दिलेले आहेत. स्टार लिंक हॉस्पिटल आकुडी, ही एक मुलगी ते येथे ॲडमिट होती, त्याचे आई वडील दोन्ही मेले होते आणि त्यावर त्यांच्या जो सासरे तेही लक्ष घालत नव्हते. त्यांचे आई वडील त्यांच्याकडे ती मुलगी राहत होती पण ते आजारी पडले. स्टारलिंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांनी 2 लाखचं बिल केलं, टोटल 4 लाख रुपये आणि त्याचा उत्पन्न होता फक्त 15,000 रुपये. याबाबत आम्ही जगताप साहेबांना चर्चा केली. सा धर्मदायक पुणे ते म्हणाले की सर्व इलाज फ्री होणार आहे, जेवढे पैसे हॉस्पिटलने घेतलेले आहे त्या त्यांनी परत करण्यास लावून आणि सरकारतर्फे ती योजनांचा लाभ मिळवून दिलेले आहेत. जे लोक गरीब आहेत सरकार त्यांच्यासोबत आहे, त्यांनी कायदे समजून घ्यावे. समजताना जर त्यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी मंचाकडे संपर्क साधावा, त्यांचे निवारण नक्की केले जाते, यामध्ये 2 मत नाही. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट नरेंद्र शर्मा यशस्वीरित्या पुढे चालवत आहेत. युवा पिढीच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात नरेंद्र शर्मा नेहमीच अग्रेसर असतात. त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराचं एक वादळ या सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाहतंय. तर नरेंद्र मोदी विचार मंचाच्या अंतर्गत सर अनेक समाजोपयोगी कामांमध्ये आपला हातभार लावत असतो, तर त्याविषयी आपण सरांकडून नक्की अधिक माहिती जाणून घेऊया. माननीय नरेंद्र मोदीजी आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी बरीच योजना लागू केलेली आहे पण या योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही. 146 योजना आमच्याकडे आलेली आहेत, त्यामध्ये मुद्रा लोनही आहे. मुद्रा लोनमध्ये लोन मिळत नाही हे असे जनतेची तक्रार आहे, पण कशा पद्धतीने लोन मिळवता येईल त्याचे काही नियम आहे ते मी जनताला माहिती देतो. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा, अशा पद्धतीने तुम्ही कर्ज परतफेड करा, त्याचे बायलॉज तयार करा. बायलॉज तयार केल्यानंतर हे तयार करा की भविष्यामध्ये तुम्ही प्रथम काय करणार आहेत, कशा पद्धतीने कंपनी चालविणार आहेत याची ट्रेनिंग दिली जातात. त्या ट्रेनिंग दिल्यानंतर ते उद्योगासाठी ते पैसे नक्की मिळतात आणि जे लोक पैसे देत नाही मुद्रा लोनमध्ये त्यांनी मंचाकडे संपर्क साधावा. आणि जी नोटबंदी झालेली आहे त्यावर आम्ही फक्त 2 शब्द बोलत आहे. नोटबंदी काळाची गरज होती, ज्या लोकांचे पैसे बुडालेले आहेत ते आज मोदीजी विरोधात बोलत आहे असे सांगून जय हिंद जय महाराष्ट्र. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.